तुम्ही त्याच मार्गाने चांगली पत्नी बनू शकत नाही ज्या मार्गानं तुमची आई चांगली पत्नी बनली परिस्थिती आता बदलली आहे अपेक्षाही आता बदलली आहेत माणसाने केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांनी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणायला सुरुवात केली म्हणूनच हा सगळा गोंधळ तुम्ही हे नातं जोडलं कारण तुम्हाला त्याची नितांत गरज आहे जर तुम्ही जाणलं आणि तुम्ही त्या नात्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहिलात तर तुम्ही ते नीट हाताळाल सद्गुरु आमच्या आईने एक वेगळंच उदाहरण मांडलं आहे ज्या क्षणी तुम्ही आई म्हटलं त्यांनी रडणाऱ्या बाळाचा आवाज बॅकग्राऊंडला तर त्यांनी आमच्या पुढे एक आदर्श पत्नी असल्याचं उदाहरण मांडलं आहे तरी पण मी किंवा माझ्या पिढीच्या इतर मुलींना असं वाटत की त्या एक आदर्श पत्नी बनू शकत नाही जशी की माझी आई जशा की आपल्या आया होत्या तर मी असं वाटून घ्यावं का की मी वैयक्तिक जीवनात कमी पडते का किंवा असं वाटून घ्यावं की मी पुरेसा न्याय वैवाहिक जीवनाला देत नाही मी याबद्दल काय वाटून घ्यावं तुम्हाला माहिती आहे आमचं सेंटर अमेरिकेतलं टेनेसी मधलं टेनेसी एक जरा वेगळ्या प्रकारचं राज्य आहे मेरी मॅकोवस्की हे रोमेनियन नाही ना, ना? Right. Okay. तर मेरी मॅकोवस्कीनं लग्न केलं आणि हनीमून नंतर ते घरी आले आणि तिने त्याला धमकी दिली की ती डिनर पूर्ण स्वतः बनवणार माफ करा uh, see, ती म्हणली की आपल्या पतीसाठी जेवण बनवेल पती, पती कामावरून परत आल्यावर तिने त्याला जेवण वाढलं त्यानं एक घास घेतला आणि तो चावता चावता गहन विचारात घडून गेला ती या जेवणाबद्दल फारच उत्साहित होती ती म्हणाली आईनं मला फक्त दोन गोष्टी बनवायला शिकवल्यात मटण आणि खीर त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं प्रिये हे त्यातलं नक्की काय आहे सौ so... तुमची आई तुमची आजी चांगल्या पत्नी कशा बनल्या बहुतेक असं मानलं जाई की पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो आजकाल तुमचा पती उबर इट्सला कॉल करेल आणि क्विक पिक्स आणि हे ते स्विगी आणि काय काय कळलं <laughs> म्हणजेच तुम्ही त्या प्रकारे चांगली पत्नी बनू शकत नाही ज्या प्रकारे तुमची आजी बनली तुम्ही त्या प्रकारे ही चांगली पत्नी बनू शकत नाही ज्या प्रकारे तुमची आई बनली परिस्थिती बदलली आहेत अपेक्षाही बदलली आहेत ते आता फक्त पोटावर आधारित नाहीये काहींसाठी ते आहेत तर काहींसाठी ते आणखी खालच्या भागावर आधारित आहे येस yes. तर तुम्ही त्यामागे लागू नका मुळात पती आणि पत्नी म्हणजे तुम्ही स्वयंपूर्ण नाही आहात बहुतांश लोक स्वयंपूर्ण नसतातच जगातले फारच कमी लोक स्वयंपूर्ण असतात त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास एकट्याच्या बळावर करायला ते, ते स्वतःमध्ये पूर्णतः पुरेसे सुसंघटित असतात त्यांना कधीही आयुष्यात कशाचीच उणीव जाणवत नाही कारण त्यांनी स्वतःला तसं घडवलं आहे पण बहुतेक लोकांना कुणाच्या तरी आधाराची गरज असते भावनिक किंवा मानसिकदृष्ट्या मनुष्यांमध्ये गरजा आहेत शारीरिक गरजा मानसिक गरजा भावनिक गरजा कदाचित सामाजिक गरजा आर्थिक गरजा विविध गरजा या गरजा पुरवण्यासाठी तुम्हाला असा एक माणूस शोधावासा वाटतो ज्यावर तुम्ही विसंबून राहू शकता कारण फार अवघड आहे अशी एक व्यक्ती शोधणं जिच्याबरोबर तुम्ही तुमचं सर्व काही शेअर करू शकाल तुमचं शरीर मन भावना वगैरे हाच लग्नाचा हेतू आहे लग्नाचा विधी याचसाठी आहे की दरवेळी थोड्याशा वादावादी तक्रारीमुळे तुम्ही विभक्त होण्याचा विचार करू नये म्हणून या गाठी की नातं पटकन सहजासहजी तुटू नये लक्षात आलं एवढंच माणसांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली की के लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात <laughs> त्यामुळेच ही सगळी गडबड गोंधळ तुम्हाला माहिती आहे विवाह इथे होतात जर त्या आम्हा मनुष्यांमध्ये होतात आणि जर ते जबाबदारपणे हाताळले असते तर आपण ते यशस्वी करू शकलो असतो पण अडचण ही आहे की विवाह तर स्वर्गात ठरतात इथल्या लोकांसाठी ते नाही आहेत कारण ती एक एलियन गोष्ट आहे <laughs> सगळ्याच गोष्टी बिघडल्या आहेत कारण तुम्हाला वाटतं इतर कोणीतरी ते इतर कुठेतरी ठरवत आहे जर तुम्ही जाणलं की विवाह तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या गरजा आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केलाय तर जीवनात तुम्ही एक क्लेश आणि संघर्षरहित वाटचाल करू शकाल तेव्हा तुम्ही ते जास्त जबाबदारीने हाताळाल आणि तेही आधुनिक गरजांनुसार तुमच्या आजीच्या संसारानुसार नाही तुम्ही ते त्यानुसार करू शकत नाही कारण अपेक्षा आणि परिस्थिती पूर्णपणे बदललेल्या आहेत जेव्हा एखादी व्यक्ती अगदी जिवलग असेल आणि तुमची गरजही असेल तेव्हा तुम्ही समजून घ्यायला हवं की तुम्ही हे नातं आहे ते तुमच्या गरजही पाहिजे शक्य आहे की त्या व्यक्तीलाही तुमची गरज असेल पण ती त्यांची बाजू झाली तुमच्याविषयी बोलायचं तर तुम्ही हे नातं जोडलंय कारण तुम्हाला याची नितांत गरज आहे जर तुम्ही जाणलं आणि यासाठी कृतज्ञ राहिलात की कोणीतरी तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करताय तर तुम्ही हे नीट हाताळाल तुम्ही त्यातून क्लेश निर्माण करणार नाही पण आता तुम्ही असा विचार करता की तुमच्या जोडीदाराला तुमची गरज आहे तर मात्र तुम्ही नातेसंबंध खराब करताय तुम्ही जाणता की तुम्हाला लाँगा। याची गरज आहे निश्चितच दुसऱ्या व्यक्तीने हे समजायला हवं की त्याची पण गरज आहे तर तिथे समन्वय असेल जर तुम्ही म्हटलं तुला माझी गरज आहे म्हणून मी तुझा फायदा घेईन नाही हे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीतून आनंद पिळून काढण्याबद्दल नाहीये किंवा त्यांनी तुमच्यातून आनंद पिळून काढण्याबद्दल नाहीये जेव्हा दोन आनंदी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात सुंदर काहीतरी घडतं पण तुम्हीच एक दुःखी कष्टी आहात आणि तुम्हाला असं वाटतं की दुसऱ्याने तुमच्या आनंदाचा स्रोत बनावं तर फक्त दुःखच तुमच्या वाटायला येईल